नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो महाटी दोन हजार एकवीससाठी अतिशय इम्पॉर्टंट असे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मागील काही एक्झामिनेशनमधून अर्थात दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकोणीसपर्यंत झालेल्या सर्व टीच्या पेपर्समधून आपण गणिताचे काही क्वेश्चन्स टार्गेट करतो आणि त्या टार्गेट केलेल्या क्वेश्चन्सवर नित्यनेमाने काही सर्वाचे क्वेश्चन सुद्धा बघतोय त्यापैकीच हा एक क्वेश्चन आहे एक्स भागेला पंधरा ही एक विशेष संख्या आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी तेरावीस समा संख्या कोणती बघा मित्रांनो एक्स भागेला पंधरा ही एक विषम संख्या आहे कोणती संख्या विषम म्हणजे ऑड संख्या आहे ऑड संख्या या संख्येनंतर क्रमाने समसंख्या अर्थात इव्हान संख्या कोणती असं विचारण्यात आलेलं आहे ऑप्शन नंबर एक एक्स प्लस तीनशे पंच्याहत्तर डिवायडेड बाय फिफ्टीन सेकंड ऑप्शन आहे एक्स प्लस चारशे डिवायडेड बाय फिफ्टीन थर्ड ऑप्शन आहे एक्स प्लस तीनशे नव्वद डिवायडेड बाय फिफ्टीन आणि एक्स प्लस तीनशे साठ डिवायडेड बाय फिफ्टीन खूप इच्छा मित्रांनो आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सर्वप्रथम काढूया त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करून बघू की नेमकं ते राईट येते की रॉंग ओके बघा एक्स भागेला पंधरा ही एक विषम संख्या आहे आपण एक्स भागेला पंधरा लिहून घेतले ओके झालं त्यानंतर याच संख्येनंतर अर्थात या संख्येनंतर क्रमाने येणारी तेरावीस संख्या कोणती सो आपल्याला हे जे तेरा आहे ना याला टार्गेट करायचं आहे हे जे तेरा आहे इथे लिहून घेणार तेराच्या आधीचे बारा येतात ते याच्यामध्ये प्लस करूया बारा आता किती झाले रे पंचवीस झाले या तेराच्या आधीच आधीची संख्या याच्यामध्ये प्लस करायची अर्थात मिळवायची म्हणजे झाले पंचवीस झालं पंचवीस आता या पंचवीसने या पंधराला गुणायचं म्हणजे इथंच मी पंधरा गुणीला करतो पंधरा पाचशे पंच्याहत्तर हा चाले सात पंधरा दोन्ही तीस तीस सात येतात सदोतीस अर्थात तीनशे पंच्याहत्तर जे आले ते या ठिकाणी एसशे प्लस करून टाकायचे तीनशे पंच्याहत्तर झालं आहे आन्सर अन्सर नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर तीनशे एक्स प्लस तीनशे पंचाहत्तर डिवायडेड बाय फिफ्टीन असं राईट आन्सर येतं ओके okay, काय केलं आपण एक्स भागेला पंधरा ही एक विशेष संख्या आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी तेरावी समसंख्या कोणती संख्या विचारण्यात आलेली आहे सो काय करायचं आपल्याला तेरावीस जरी समसंख्या विचारलेली असेल तरी सुद्धा त्याच्या मागचा अंक त्याच्यामध्ये प्लस करायचा प्लस केल्यानंतर पंचवीस झाले या पंचवीसमध्ये जो छेदस्थानी आहे मूळ स्वरूपामध्ये संख्येमध्ये तो त्याला मल्टिपल केला आणि इथे आलेला आहे तीनशे पंच्याहत्तर हे तीनशे पंच्याहत्तर काय करायचे किंवा एक्स प्लस पंधरामध्ये ॲड करायचे म्हणजे एक्स अशी पंधराची मूळ स्वरूपात ही विषम संख्या होती याच्यामध्ये हे तीनशे पंच्याहत्तर इथे ॲड करायचे आहे म्हणजेच ॲन्सर येतं एक्स प्लस तीनशे पंच्याहत्तर डिवायड बाय फिफ्टीन आता हेच राईट आहे की रॉंग आहे ते लक्षात घेऊया ओके बघा या ठिकाणी ॲन्सर आलं होतं फर्स्ट आता आपण लक्षात घेऊ की एक्स म्हणजेच काहीतरी एक तरी एक संख्या मानू जेणेकरून तिचं जे अँसर आहे ते विषम येणार आहे सर्वप्रथम एक्स एक्स इज इक्वल टू आपण फोर्टी फाईव्ह मानायचे आहे ओके फोर्टी फाईव्हच का कारण की फोर्टी एक्स डिवायडेड बाय फिफ्टीन जे या ठिकाणी आहे एक्स म्हणजे जर आपण या ठिकाणी फोर्टी फाईव्ह जर घेतले तर पंधरा एक पंधरा पंधरा त्रि पंचेचाळीस येतं म्हणजे आन्सर येतात तीन कारण की त्यांनी काय सांगितलेलं आहे एक्स भागेला पंधरा ही एक विषम संख्या आहे विषम संख्या तर तीन आहे ना म्हणून आपण सपोज म्हणून समजा म्हणून एक्स बरोबर काय घेतलं पंचेचाळीस घेतलं पंचेचाळीसच घ्या कारण की तेव्हाच कुठे ही जी संख्या आहे याच्यामध्ये पंचेचाळीस डिवायडेड बाय पंधरा टाकलं तर पहिली विषमसंख्या आहे तर जी की विषम संख्या विषमसंख्या तर तीन तीन ही संख्या आली ओके आपण तीन ही संख्या मांडली एक्स बरोबर पंधरा सो पंचेचाळीस डिवायडेड बाय पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा थ्री पंचेचाळीस म्हणजे तीन ही पहिली दिलेली विषम संख्या झाली या दिलेल्या विषम संख्येनंतर या संख्येनंतर अर्थात या संख्येनंतर अर्थात तीन या संख्येनंतर क्रमाने येणारी तेरावीस समसंख्या कोणती तेरावीस समसंख्या आपल्याला काढायची आहे आता याच्यानंतर समसंख्या कोणती येणारे पहिली चार येणार नंतर सहा येणार नंतर आठ येणार नंतर, नंतर, नंतर दहा येणार नंतर, नंतर बारा येणार चौदा येणार सोळा येणार अठरा येणार वीस येणार वीस नंतर बावीस येणार बावीस नंतर चोवीस येणार चोवीस नंतर सव्वीस येणार सव्वीस नंतर अठ्ठावीस येणार म्हणजे काय ही जी आहे ही पहिली संख्या झाली ही दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि हे येणार आहे तेरावी तेरावी संख्या आपल्याला अठरावी अट्रा, अट्रा, अठरा आली अठ्ठावीस आली पाहिजे बघा एक्स भागेला पंधरा ही विषमसंख्या एक्स म्हणजे आपण पंचेचाळीस मानले तेव्हा कुठे आन्सर आलं पहिली विषमसंख्या आपल्याला तीन सापडली या संख्येनंतर तेरावी समसंख्या म्हणते ना मग पहिली विषम या तीन नंतर समसंख्या कोणती येते पहिली चार येतं सहा दुसरी आठ तिसरी दहा चौथी बारावी पाचवी चौदावी म्हणजे सहावी चौदा सातवी सोळा आठवी अठरा नववी वीस दहावी बावीस अकरावी चोवीस ब अकरावी चोवीस बारावी सव्वीस आणि तेरावी येतं अठ्ठावीस अठ्ठावीस आली पाहिजे आपल्याला सो so, हे जे आपण ऍन्सर मानलं याच्यामध्ये आपण पंचेचाळीस घेतो सुद्धा आपण पंचेचाळीस टाकू ना याचे आन्सर अठ्ठावीस जर आलं तर निश्चितचपणे okay, आपण काढलेले अन्सर हे ट्रिक्सने बरोबर आहे नाही तर ते चुकलेलं आहे ओके आता याच्यामध्ये आपण पंचेचाळीस टाकू पंचेचाळीस प्लस तीनशे पंच्याहत्तर ओके एक्स बरोबर आपण पंचेचाळीस घेतले डिवायडेड बाय फिफ्टीन घेणार रे मित्रा ओके याच्यावाला जर बेरीज केली हा पाच पाचन पाच काय तर दहा आजचा एक आठ आणि चार काय तर बारा हातचा एक म्हणजे इथं आले चारशे वीस चारशे वीस डिवायडेड बाय पंधरा बरोबर अठ्ठावीस झाले पाहिजे कारण की अठ्ठावीस हे तेरावीस समसंख्या येतं तेरावीस समसंख्या स्वीचारलेली आहे सो पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस उरले बारा पण बेचाळीस म्हणून तीस गेले उरले बा बारा बारा उरले तर हे झाले एकशे वीस पंधरा आठ एकशे वीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीन पंचावीस पंधरा चौकशी साठ पंधरा पैसे पंचायत पंधरा सकडं व्हावं पंधरा साठी एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस सो आन्सरला अठ्ठावीस म्हणजे आपण जे तेरावीस समजसंख्या काढलेली आहे कोणती एक्स प्लस तीनशे पंच्याहत्तर डिवायडेड बाय पंधरा अर्थात अठ्ठावीसच आहे कारण या ठिकाणी अठ्ठावीस झालेले आहे ओके दॅट्स इट क्लिअर म्हणजे जे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून आन्सर काढला ते अगदी राईटच आहे कारण की ही जर आपण तीन संख्या मानली तर या तीन या विषम संख्येनंतर तेरावीस समसंख्या अठ्ठावीसच येते आणि आपण ती अठ्ठावीस आणली ओके दॅट्स इट क्लिअर ओके आता आपण सरावाचं क्वेश्चन बघू एक्स भागेला पंधरा ही एक संख्या आहे सो ही किती झाली रे तीन ही विषम संख्या झाली कारण की एक्स म्हणजे आपल्याला पंचेचाळीस मानायचं आहे एक्स भागेला पंधरा सपोज एक्स बरोबर आपण पंचेचाळीस घेतले तर पंचेचाळीस भागेला पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस दॅट्स इट क्लिअर आता हे जे तीन आहे ही विषम संख्या झाली या विषम संख्येनंतर नंतर, नंतर आठवी समसंख्या कोणती पहिली येतं चार दुसरी येतं सहा तिसरी येतं आठ चौथी येतं दहा पाचवी येतं बारा सहावी येतं चौदा सातवी येतं सातवी येतं सात सोळा आणि आठवी येतं समसंख्या अठरा अठरा आली पाहिजे ओके अठरा आली पाहिजे तसे आपण काढू शकतो या पद्धतीनं जर सिस्टीमच्या माध्यमातून काढलं सुरुवातीला जर आपण अशा पद्धतीने काढलं तर आंसर आपला आठ आला पाहिजे ओके आ, ठीक आहे आपण आठ नंतर आणू आता आपण काय लक्षात घेऊ की हे जे आठवीस समसंख्या आहे च्या आधीचा सात घ्यायचा याच्या आधीची संख्या घ्यायची जे की झाले आता पंधरा आणि हे पंधरा गुणिले हे पंधरा हे पंधरा करायचे पंधरा गुणिले पंधरा म्हणजेच काय तर हे दोनशे पंचवीस येत नाही मित्र दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आहे कुठं तर या ठिकाणी आहे अर्थातच हा जो दोनशे पंचवीस आहे एक्स भागेले पंधरा हा इथे मिळवायचा आहे ना दोनशे पंचवीस म्हणजे आन्सर येतं एक्स प्लस दोनशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा सेकंड ऑप्शन राईट आहे ओके सेकंड ऑप्शन राईट आहे मग हे जे एक्स प्लस दोनशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा म्हणजेच किती रे कितवी आठवी समजंख्या म्हणते ना आठवी समजंख्या म्हणजे ती अठरा आली पाहिजे ना आपण व्हेरिफिकेशन करू अठरा येते की नाही तर ओके अठरा आली पाहिजे हे सगळं मी खोडून टाकतो आणि नंतर मग त्याच्यावर व्हेरिफिकेशन करतो बघा ही झाली अठरा झालं अठरा झाली आता आपल्याला याला म्हणजे किती मानलं होतं आपण पंचेचाळीस सो पंचेचाळीस प्लस दोनशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा ओके आता याची बेरीज आपण करू आणि पाच दहा होतं हातचा एक तीन आणि चार सात होते आणि हे दोन दोनशे सत्तर भागेले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस जास्त होती म्हणून पंधरा एक पंधरा उरले किती रे तर या या ठिकाणी जर पंधरा जर वजा केले तर ते बारा उरतात बारा घेतले तर पंधरा अठ्ठावीस अंशी म्हणजे अठरा साली ना अठरा साली एक्स म्हणजे आपण पंचेचाळीस माना मानलं तरच ती संख्या विषम येते कारण की पंचेचाळीस डिवायडेड बाय पंधरा म्हणजेच पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस हे तीन आली आणि ह्या तीन या संख्येनंतर आठवीस समसंख्या येतं अठरावी म्हणूनच आपण टिक्सच्या माध्यमातून काय करतो की हा जो आठ आहे आठ लिहून घेतो त्याच्या आधीचा जो प्लस करतो प्लस सात प्लस करतो आठ आणि सात किती पंधरा हे जे पंधरा आहे याला मल्टिपल करतो पंधरा आणि पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस येते आणि हे कशामध्ये ॲड करतो तर एक्स भागेले पंधरा इथे ॲड करतो दोनशे पंचवीस हेच अन्सर असतं सो सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर ऑफ दिस क्वेश्चन थर्ड क्वेश्चन बघा एक्स भागेला पंधरा ही एक विषम संख्या आहे विषम संख्या आहे म्हणजे ती तीन अशी संख्या येणार आहे कारण आपण नेहमीच ही सपोज म्हणून घेत असतो पंधरा आहे की पंधरा पंधरा थ्री पंचेचाळीस ओके या या तीन या विषम संख्येनंतर अकरावीस संख्या कोणती ती आधी लक्षात घेऊन तीन ही विषम संख्या आहे याच्यानंतर चार सहा आठ दहा ओके बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस ओके इथपर्यंत आपण आलो म्हणजे ही झाली पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी आणि निश्चितच ही अकरावी म्हणजे चोवीस झाली पाहिजे मित्रांनो अर्थातच तीन ही एक विषम संख्या या विषम संख्येनंतर पहिलीच या दुसरी सहा तिसरी आठ चौथी दहा असं करत 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 अकरावी चोवीस येते म्हणजे ॲन्सरमध्ये चोवीस झालं पाहिजे हे आपण टार्गेट करणार आहोत आता ट्रिक्सच्या माध्यमातून त्याचं ऍन्सर काढूया ते कसं येणार आहे बघा अकरा घेतले अकरा घेतले अकराच्या आधीची काय रे दहा म्हणजे हे झालं एकवीस एकवीसनं कशाला मल्टिपल करायचे या पंधराला मल्टिपल करायचे ओके पंधरा एक पंधरा हातचा ओलणार एक पंधरा दोन्ही तीस आणि एक एकतीस म्हणजे तीनशे पंधरा हे तीनशे पंधरा कशामध्ये ऍड करतो एक्स भागेला पंधरा जे दिलेली जी, दिले जी पहिली विषम संख्या आहे याच्यामध्ये इतकं लावतो हा तीनशे पंधरा तीनशे पंधरा आणि हे ज्याच्यामध्ये मॅच होतं सर ते आपण ऍन्सर करतो हे कुठे मॅच होते सर, तर ऑप्शन नंबर फर्स्ट ओके ऑप्शन नंबर फर्स्ट जरी आपण ऍन्सर काढले असेल तरी हे म्हणजे किती आले पाहिजे तर चोवीस आले पाहिजे आता ते चोवीस कसे येते ते लक्षात घेऊ चोवीस सो एक्स म्हणजे आपण किती मानले पंचेचाळीस पंचेचाळीस असं जर घेतलं एक्स प्लस तीनशे पंधरा डिवायडेड बाय पंधरा हे आपल्या आन्सर आलं होतं की नाही मग ते ते जी आहे म्हणजेच ह्या विषम संख्येनंतर अकरावीस समसंख्ये चोवीस येते चोवीस येते का ते बघाचं येणारच आहे हे एक्स म्हणजे पंचेचाळीस अधिक तीनशे पंधरा दॅट्स इट क्लिअर डिवायडेड बाय किती पंधरा आता याची बेरीज किती येते रे म्हणजे पाचन पाच दहा हातचावला एक दोन आणि चार सहा ओके हा येतं तीन आणि इथे येतं डिवायडेड बाय पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा चूक साठ म्हणजे आन्सर चोवीसच आलं ना राईट चोवीसच आलं म्हणजे आन्सर जे आपण काढलं ते अगदी राईट आहे अगदीच राईट आहे सो so, ट्रिक्सच्या माध्यमातूनच काढा तुम्ही आणि तसं व्हेरिफिकेशन सुद्धा करून तुम्ही बघा जेणेकरून आपण काढलेले आन्सर हे अगदी राईटच आहे की नाही बाबा म्हणून सो so, ट्रिक्स काय सांगते की अकरावीस समसंख्या अकरा घ्यायचा त्याच्या मागचा दहा घ्यायचा बेरीच करायची बेरीज केली की के हा जो छेद या ठिकाणी दिलेला तो मल्टिपल करायचा जे काय येत असेल ते या ठिकाणी प्लस करायचे एक्स भागेला पंधरा जशी ते पहिली संख्या लिहायची आणि जे काय आन्सर येत असेल हे याचे ॲडिशन करून मल्टिपल पंधरा करून जे काय येत असेल ते इथे ॲड करा म्हणजेच आन्सर तुम्हाला सापडून जाईल ओके आन्सर आहे फर्स्ट देन फोर्थ एक्स भागेला पंधरा एक विषम संख्या आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी पंधरावी समसंख्या कोणती पंधरावी विचारण्यात आली आहे मित्रांनो पंधरा म्हणजे आपण सरळ पंधरा घेतले याच्या मागचा काय येणार रे चौदा येणार आता हे एकोणतीस होतात याला हा पंधरा मल्टिपल करणार पंधरा पंधरा नव एकशे पस्तीस सो पाच टाकले इथे हातशे घेतले तेरा पंधरा दोन्ही तीस तीस आणि तेरा येतं त्रेचाळीस ओके बघा पंधरा नवं एकशे पस्तीस पाच इथे घेतले तेरा या ठिकाणी घेतले पंधरा दोन्ही तीस तीस आणि तेरा येतं त्रेचाळीस त्रेचाळीस म्हणजे चारशे पस्तीस आले देरपूर अँसर किती येणार आहे ऍन्सर हे जे ते आपण घेतले एक्स भागेले पंधरा आणि हा जो चारशे पस्तीस आहे इथे आपण ऍड करणार आहोत चारशे पस्तीस आणि जे काय आलं ते आन्सर मारणार आहोत म्हणजे फोर्थमध्ये अन्सर येतं एक्स प्लस चारशे पस्तीस डि डिवायडेड बाय फिफ्टीन झालं मात्र हे किती बरं पंधरा वीस समसंख्या नेमकी किती यायला पाहिजे तर आपण काय करतो हा जो एक्स भागेला पंधरा आता हे व्हेरिफिकेशन आहे एक्स बरोबर किती मानत असतो एक्स बरोबर पंचेचाळीस घेतो म्हणजे हा पंचेचाळीस डिवायडेड बाय पंधरा म्हणजे हे झाले पहिली विषम संख्या त्यांनीच सांगितल्याप्रमाणे विषमच संख्या काढली ना आपण म्हणजे विषम संख्या काढली आपण तीन ओके okay, तीन काढली आपण विषम संख्या आता या विषम संख्यानंतर चार आली पहिली समसंख्या दुसरी आठ सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस आणि बत्तीस आणि चौतीस बघे कारण की पंधरापर्यंत आपल्याला लिहावं लागेल पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी आणि हे सोळावी परंतु आपल्याला काय पाहिजे रे फक्त पंधरावी पाहिजे म्हणजे हे आपण घेणार नाही म्हणजे अँसर आपला बत्तीस झाला पाहिजे बत्तीस ओके येते काय ते बघू इथे बत्तीस इथं आपण एक्स बरोबर पंचेचाळीस मानले किंवा तेव्हाच कुठे ते तीन ही पहिली विशेष संख्या आली दॅट्स इट क्लिअर मग आपण या ठिकाणी एक्स म्हणजेच पंचेचाळीसच घेऊ प्लस चारशे पस्तीस कारण हे आपला ॲन्सर आलं ना या ट्रिकच्या माध्यमातून डिवायडेड बाय पंधरा ओके okay. आता या ठिकाणी काय येतं पाचन पाच दहा हात सवल आला एक चार आणि चार येतं आठ आणि हात चार येतं चारशे ऐंशी भागेले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस मित्रांनो मधून पंचेचाळीस गेले उरले तीन आणि झाले तीस म्हणजे पंधरा दोन्ही तीस अर्थातच असं अँसर बत्तीस आलं ना रे बत्तीस आलं आणि इथं सुद्धा बत्तीसच आहे कारण की एक्स फायला पंधरा ही संख्या आपण काढली होती या संख्येनंतर पंधरावीस समसंख्या अर्थात हे जर तीन विषम संख्या मानली तर पंधरावीस समसंख्या बत्तीसच येते ना म्हणजे आपण जे अँसर काढलं ट्रिक्सच्या माध्यमातून हे पंधरा घ्यायचे याच्या मागची चौदा घ्यायची त्याला प्लस करायचं एकोणतीस घ्यायची एकोणतीसमध्ये मल्टिपल बाय हा छेदस्थानचा संख्या घ्यायची म्हणजे एकोणतीस गुणलेली पंधरा म्हणजे चारशे पस्तीस आणि डायरेक्टली चारशे चारशे पस्तीस घ्यायचे आणि इथं प्लस चारशे पस्तीस लावायचे झालं नाही आन्सर मग झालं फोर्थ नंबरचे आन्सर दॅट्स इट क्लिअर आन्सर यायच्या एक्स प्लस चारशे पस्तीस डिवायडेड बाय फिफ्टीन पाचवा क्वेश्चन बघा ट्रिक्सच्या माध्यमातून हा सुद्धा काढू एक्स भागायला पंधरा ही एक मिश्रण संख्या अर्थात ते तीन आहे आतापर्यंत आपण ते काढलेलंच आहे कारण की एक्स बरोबर आपण पंचेचाळीस जर घेतलं तर ती तीन आहे ओके खूप इच्छा आहे मित्रांनो आता हे आता या संख्येनंतर अर्थात तीन या संख्येनंतर क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती तीन हे काय झाली तर विषम झाली काय झाली विषम झाली या संख्येनंतर पहिली विषम संख्या येतं समसंख्या येतं चार दुसरी येतं सहा तिसरी येते आठ म्हणजे पहिली सम हे दुसरी सम आणि हे तिसरी सम म्हणजे अँसर आपला आठच आलं पाहिजे आन्सर आपला आठच चालला पाहिजे मग हे आठ नेमकी याच्यामध्ये कोणते आहे हे तर नंतरचा प्रश्न झाला आपण टिक्सच्या माध्यमातून ऑलरेडी त्याला सॉल्व्ह करतो कसं बघा एक्स मागेला पंधरा एक विषम संख्या आहे संख्येनं संख्येनंतर क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती हा जो तिसरी आहे आपण टार्गेट करतो टार्गेट केला मित्रांनो तीन याच्या आधीचा काय येतो दोन येतो याची काय करतो आपण प्लस करतो जे किती आली पाच आली याला मल्टिपल काय करतो हा पंधरा घेतो म्हणजे पंधरा घेतले म्हणजे पंच्याहत्तर आले आणि हे जे पंच्याहत्तर आहे डायरेक्टली याच्यामध्येच मिळवतो ना रे आपण पंच्याहत्तर म्हणजे आन्सर काय होतं एक्स प्लस पंच्याहत्तर डिवायडेड बाय फिफ्टीन कुठे मॅच होतं सेकंडमध्ये मॅच होतं आता सेकंडमध्ये मॅच झाल्यानंतर सेकंड हे आन्सरच आहे मात्र त्याचं व्हेरिफिकेशन करून बघतो की नेमकी ही जर तीन विषमसंख्या मानली तर त्याच्यानंतर या तीन विषमसंख्येनंतर तिसरी समसंख्या आठ आली पाहिजे आपण एक्स म्हणजे पंचेचाळीस मानलेले होते सो so, आपण पंचेचाळीस घेणार प्लस पंच्याहत्तर घेणार कारण हे आन्सर आलं डिवायडेड बाय पंधरा ओके okay? याची बेरीज करणं पासन पाच दहा चौदा एक चार आठ चार बारा म्हणजे एकशे वीस डिवायडेड बाय पंधरा ओके पंधरा एक पंधरा okay? पंधरा आठ एकशे वीस नार आहे म्हणजे आन्सर तर आठ आपल्याला मॅच झालं ऍन्सर आठ मॅच झालं कारण की आपण सेकंड अँसर आणलेला आहे सुरुवातीलाच कसं आणलं हे तीन जे आहे तिसरी म्हटलं तर तिसऱ्या ज्या आधीची दुसरी ते झाले पाच पाच गुणिले पंधरा केले आणि हे डायरेक्ट इथे लिहिले म्हणजे एक्स प्लस पंच्याहत्तर डिवायडेड बाय पंधरा आलं दॅट्स इट क्लिअर सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नेक्स्ट सहावा क्वेश्चन एक्स भागायला पंधरा एक विषम संख्या आहे या संख्येनंतर क्रमाने येणारी अठरावी समसंख्या संक, कोणती ट्रिकच्या माध्यमातून सेकंद मध्ये आन्सर निघणार आहे अठरावी म्हटलं तर सरळच आपण अठरा घेतले त्याच्या आधीचा किती घेणार आहे सतरा घेणार या दोनची काय करणार मग बेरीज करणार काय बेरीज येते तर थर्टी फाईव्ह येते सर आठ आणसात पंधरा हचवला आला एक एक, एक, एक दोन आणि एक तीन प थर्टी फाईव्ह आले त्याला गुन्हेला काय करणार आपण हे पंधरा करणार सो पंधरा घेतले पंधरा पाची किती पंच्याहत्तर आले सात पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात बावन्न येतात मित्रांनो फिफ्टी टू ओके बावन्न आले म्हणजे इथे आले पाचशे पंचवीस हे पाचशे पंचवीस कशामध्ये ॲड करतो आपण इथे करतो पाचशे पंचवीस आणि डायरेक्टली आन्सर हेच करतो एक्स प्लस पाचशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा कुठे आहे तर या ठिकाणी आहे सेकंड ऑप्शन इज राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन मग व्हेरिफिकेशन करायचं आहे नेमकं तुम्ही काढलेले जे सेकंड आन्सर आहे ते राईटच आहे का सर हे काढण्यासाठी आपल्याला काही सपोज म्हणून घ्यावं लागेल ही विषम संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे एक्स म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल ला ला? पंचेचाळीस घ्यावं लागेल नेहमीप्रमाणे ने. ओके आता पंचेचाळीस वर घेतले पा पंधरा जर खाली घेतले पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे ऍन्सर येतं तीन तीन ही विषम संख्या येणार ना रे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन ही आपण विषम संख्या काढली या तीन विषम संख्येनंतर अठरावीस समसंख्या काढायची आहे मित्रांनो अठरावीस समसंख्या आपण तीन घेतले ही झाली विषम ओके okay, विषम झाली याच्यानंतर आपण सुरुवात करू पहिली सम ओके okay, चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस ओके okay, ही झाली दुसरी समज तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी सोळावी सतरावी आणि अठरावी मित्रांनो कारण अठरावीस समसंख्या आहे ना या तीन या विषम संख्येनंतर अठरावीस समसंख्या आली पाहिजे अडोतीस येते का ते बघू अडोतीस अडोतीस याचोला आन्सर आला पाहिजे मित्रांनो याचा अडोतीस एक्स म्हणजे आपण पंचेचाळीस घेतलं देअर फोर एक्स प्लस पाचशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा हे काय घेतलं फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह प्लस पाचशे पंचवीस डिवायडेड बाय पंधरा ओके पाचन पाच किती हे पाचन पाच दहा हा चौला एक तीन चार किती सात आणि हे आले तीन चार सात आणि हे पाच म्हणजे पाचशे सत्तर डिवायडेड बाय पंधरा ओके okay, अडतीस आले पाहिजे पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचेचाळीस मित्रांनो पंधराची साठ घेता येणार नाही पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे सत्तावन्न मधून पंचेचाळीस गेले तर बारा उरतात मित्रांनो हे बारा इथं लावले तर एकशे वीस होतात पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस म्हणजे आन्सर येतं अडोतीस जे काय आपण आन्सर काढलं त्याचं आन्सर अडोतीसच आलं पाहिजे कारण हे जर आपण पंचेचाळीस मानले तरच विषमसंख्या येतं तीन या तीन विषमसंख्येनंतर अठरावीस समसंख्या आपली आलेली अडोतीस सो आपण जे काही आन्सर काढलेलं आहे ट्रिक्सच्या माध्यमातून ते व्हेरिफिकेशन सुद्धा करून आपण बघत आहोत नेमकं समजत नाही आपल्याला हेच आन्सर कसं काय येतं मात्र ते सुद्धा तुम्हाला मी ट्रिक्सच्या माध्यमातून सांगितलं आणि त्याचं व्हेरिफिकेशन प्रत्येक तीन काढून त्या तीनच्या नंतरची अकरा विचार द्या अठरा विचार द्या पंधरा विचार द्या पन्नास विचार द्या कोणते विचार द्या तुम्हाला राईट आन्सर आणि व्हेरिफिकेशन काढून दिलेलं आहे ओके okay? दॅट्स इट क्लिअर तुम्हाला कळलेलंच असेल ऑप्शन बघा सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन कारण ते मॅच होतं म्हणजे आता तुमचा मार्ग वेगळा मोकडा म्हणजेच काय की तुम्ही जे मी काढून दिलेलं आहे ते जे व्हेरिफिकेशन डायरेक्टली राईट येतं म्हणजेच तुम्हाला ही ट्रिक्स वापरायला काही हरकत नाही कशी ट्रिक्स वापरायची एक विषम संख्या त्याच्यानंतर अठ्ठावीस समसंख्या अठरा म्हटले तर अठरा घ्यायचे जे काय म्हटले ते घ्यायचे त्याच्या आधीची संख्या त्याच्यामध्ये ॲड करायची ॲड करायची गुणाकार नव्हे ॲड करायची ॲड केल्यानंतर जे काय येत असेल सपोज अठराच्या आधीची सतरा आधीची हां आधीची आधीची संख्या काय करायची ॲड करायची आणि जे काहीत असेल या छेदा म्हणजे जे दिलेलं असेल त्याला मल्टिपल करायचं हे जे आले इतकी जी संख्या आली ते एक्स प्लस करायचे एक्स प्लस पाचशे पंचवीस आले डिवायडेड बाय फिफ्टीन जैसे ते बघायचं आणि आन्सर मारायचं दॅट्स इट क्लिअर ओके okay? अशा पद्धतीने आपण एक पासून सहापर्यंतचे क्वेश्चन्स अतिशय ब्राईटपणे आणि चांगल्या पद्धतीने काढलेले आहे त्याचं व्हेरिफिकेशनसुद्धा करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे निश्चितच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांबद्दल ही व्हिडिओ पाठवा वेळातला वेळ काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत आहोत आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे थँक्स थँक्स फॉर वाचिंग माय व्हिडिओ